मुंबई 172 अनुशक्ति नगर विधानसभा मतदार संघ कर्मचारी व अधिकारियों के सौजन्य से छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, माता सावित्री बाई फुले, इनका संयुक्त जयंती उत्सव मनाया गया, जिसमें इस कार्यालय में यह कार्यक्रम पहली बार किया गया। आने वाले प्रत्येक वर्ष इसी प्रकार पूरे उत्साह से कार्यक्रम मनाया जाएगा। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि माननीय संजय गुरुप, तहसीलदार माननीय संजय बाबाजी कामले, सहायक मतदार नोंदनी अधिकारी माननीय असीम जमादार, मुख्य सुपरवाइजर और साथ ही सभी अधिकारी और कर्मचारी की उपस्थिति में यह कार्यक्रम पूरे उत्साह से मनाया गया। इच्छा होती कि हाँ जयंती उत्सव साजरा करावा, पर पूरे जास्त करूँ कौन ये कौन का बोले करूँ का नको, परंतु एकाने इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही व आमच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ परमिशन देऊन साजरा करा। उत्साहामध्ये संघर्ष वगैरे लागत नाही, उत्साह संयुक्त जयंती साजरी केल्यानंतर आज जे विचारांचे आदान प्रदान झाले त्याच्यामुळे लोकांना त्याची माहिती झाली, आपल्या वागणुकीबद्दल त्या विचाराप्रमाणे बदल करतील ही अपेक्षा। संयुक्त जयंती अशीच संयुक्त जयंती पुढे चालू राहावी, आम्ही या काळात असो किंवा नसो तरी पुढे आमच्या कालावधीनंतर होणारी संयुक्त ही साजरी करण्यात येईल ना। यावर्षी पहिल्यांदाच जयंती साजरी करण्यात आली आहे, हां पुढल्या वर्षी नवीन साजरी करण्यात चालू करण्यात आली। आज छत्रपती शिवराय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सर्व महापुरुषांची एक संयुक्त जयंती या महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयामध्ये संपन्न करता येते हे समजलं मला खूप आनंद वाटला, आणि माझे मित्र जगदीप कांबळे यांनी मला या ठिकाणी येण्याची संधी दिली, आणि मी काही माझी माहिती छत्रपतींच्या बाबतीमधली असेल किंवा ह्या सामाजिक अभिसरणामध्ये मला जे काय समाजामध्ये अभिसरण घडवून आणायचं आहे या बाबतीमध्ये मी कार्यरत आहे। मी शाहीर भोरे म्हणून गेले अनेक वर्ष 1972 या क्षेत्रामध्ये काम करतो आहे की समाजाभिसरणामध्ये समाजाभिमुख होऊन या महापुरुषांचा इतिहास समाजाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। आजही मी दररोज संध्याकाळी 3-4 तास हे प्रबोधन करत असतो, या निमित्ताने एक मोठा वाद्यवृंद चालवतो आहे, आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर हे अधिकारी जेव्हा सगळं ऐकत बसले मला खूप आश्चर्य वाटलं की हे एवढे मोठे अधिकारी आहेत हे आपल्याला ऐकत आहेत, म्हणजे निश्चितपणे मी हे सगळं सांगतो ते खोटं सांगत नाही, मी अनेक ग्रंथ वाचून आणि त्याचं प्रमाण माझ्याजवळ ठेवून मी बोलतो, त्यामुळे माझ्या बॅगमध्ये सगळं मी लिहून ठेवलेलं असते कुठल्या तारखेला काय झालेलं आहे, हे छत्रपतींचा असेल, संभाजी महाराजांचा असेल, महात्मा फुलेंचा इतिहास असेल, हा सगळा तारीख वजा आपण समाजासमोर आणून त्यांना प्रबोधित करण्याचा प्रयत्न करीत आहे। आजच्या या युवकांनी मी म्हटलं की आपण थोडा इतिहास, बाबासाहेब म्हणाले होते की इतिहास बोलणेवाले इतिहास नाही बनते, आमचा इतिहास काय आहे हेच आम्हाला जर माहिती नसेल तर आम्ही यापुढे हे जे साम्राज्य पसरलेलं आहे ते कसं चालवायचं हे जर आपल्याला कळायचं असेल तर आपण भूतकाळामध्ये काय काय आपला इतिहास झालेला, आपल्या महापुरुषांनी कशा पद्धतीनं हे साम्राज्य चालवलं ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे, आणि त्याचा उपयोग भविष्यकाळातील हे साम्राज्य सांभाळण्यासाठी आजच्या तरुणांनी करायला पाहिजे। जे जे अकुशल आहे ते अकुशल सगळं सोडून देऊन कुशल काय आहे माझ्याकडे किंवा माझ्या आदर्श महापुरुषांच्याकडे कुशल कर्म जी आहे ती कुशल कर्म मी माझ्यामध्ये घेतली पाहिजेत आणि मग हे साम्राज्य चालवायला पाहिजे असं मला वाटतं। ह्या तरुण पिढीनं हा संदेश आपल्या महापुरुषांचा घ्यायला पाहिजे। आजचा जो कार्यक्रम झालेला आहे संयुक्त जयंती उत्सवचा खरोखर मला अभिमान वाटतो या गोष्टीचा। याचं कारण असं आहे की या कार्यालयामध्ये जसं आमचे वरिष्ठ अधिकारी जमादार साहेब बोलले होते की गेली कित्येक वर्ष इथे जयंती उत्सवाचा कार्यक्रम झाला नसता, पण आम्ही इथले जे पदाधिकारी म्हणा किंवा कर्मचारी म्हणा आम्ही एक इथे आवाज उठवला, आवाज त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या मागणीला मान्यता दिली, आणि हे बाबासाहेबांची जयंती की त्यांनी महिलांना काय काय प्रसूतीगृहासाठी त्यांना रजा मंजूर केलेली आहे, 12 तासाची जी आपली ड्युटी होती ती 8 तास केलेली आहे, आपल्याला बोनस जो मिळतो त्यांच्या कृपेने मिळतो आहे, आज जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे आपल्याला, जो अंबानीला पण तोच अधिकार आणि मी सामान्य कर्मचाऱ्याला पण तोच आम्हाला अधिकार आहे, हे कुणाच्या कृपेमुळे झालेले बाबासाहेबांच्या कृपेमुळे झालेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्याजवळ त्या काळामध्ये जे लढणारे जे होते मावळे ते मावळे कोण सगळे आपलं बहुजन समाजाचे होते ते, आणि त्यांनी एकत्र येऊन हे स्वराज्य निर्माण केलं,
अच्छा या महापुरुषांना आम्ही मी मानाचा त्रिवार वंदन करतो। आमचे महात्मा ज्योतिबा फुले जर आज नसते किंवा सावित्रीबाई फुले नसते, महात्मा ज्योतिबा फुलेंनी जर माता सावित्रीबाई फुलेंनी जर शिकवलं नसतं तर आज ही महिला शिक्षित झाली नसती, महिलांची शाळा निघाली नसती, तर महिला फक्त चूल आणि मूल घरातच बसली असती, एवढं मी आवर्जून सांगतो। या म्हणून या चारही महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो आणि या जयंतीचं जो कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय चांगले झाले। आज सगळ्यांचे जे आमचे बूथ लेवल ऑफिसर जे आहेत हे सगळ्यांची मेहनत आहे, आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची चांगली मेहनत आहे। आणि खास करून एक मी आज असं एक नाव घेईन की आमचे अर्जुन जेठे यांनी जयंती उत्सवासाठी पुढाकार एवढा घेतलेला आहे, तर मला वाटतं त्यांचाही सिंहाचा वाटा आहे। जय भीम। सर्वप्रथम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, परंतु ही महामानवांची जयंती ही आमच्या सिंहांसाठी खूप एक प्रेरणादायी आहे। आता आज आम्ही जिथे उभे आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत, त्यामुळे या जयंतीच्या शुभेच्छा आणि धन्यवाद। आज आम्ही जे काही आहे ते महिला म्हणजे जे काही आहेत घराच्या बाहेर पडल्या त्या मेन म्हणजे सावित्रीबाई फुलेंमुळेच, त्यांनीच म्हणजे आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, नाहीतर पूर्वीच्या काळात महिला फक्त चूल आणि मूल एवढंच बघत होत्या, तर ते सगळं सोडून आज महिला बाहेर पडत आहेत, मोठमोठ्या उद्यावरती आहेत, राष्ट्रपती आहेत, तर त्यांना म्हणजे खूप मोठे त्यांचे आभार की त्यांनी महिलांसाठी एवढं सर्व काही केलं। ते माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN News देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।